त्याला एक बापूच की बापू स्वतः इंजिनियर आणि बापू सारखं व्यक्तिमत्व आजपर्यंत या पुरंदर हायवेला लाभलं नव्हतं. ते लाभलं त्याचं सोनं बापूंनी सुद्धा करून दाखवले आणि जनतेने सुद्धा ते मान्य केले तेव्हा बापूंच्या सारखा व्यक्तिमत्व आज मला सांगा. त्यांच्या नात्यावरील अनेक काँग्रेस यांच्या आधी जवळजवळ 40-45 वर्ष सत्ता होती, परंतु त्या सत्तेमध्ये त्यांनी फक्त घरभराची कामे केली पण जनतेची कामं कुठलीही केली नाही. आज बापू आले 2008 आमदार झाले, तिथून पुढे बापूंनी सर्व पुरंदर फिरला की कुठं काय कसं आहे काय करावं लागेल काय नाही, हायवेमध्ये फिरले काय 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 कमी काय जनता का अशी होत असेल तर बापूंनी सर्व अनुभव घेतला. प्रत्येक रस्ते रस्ते फिरले, रस्ते बस सगळे रस्ते एक सुद्धा रस्ता सिमेंट काँक्रीट नव्हता, कडे आंबे नव्हते, सर्व गाडी रस्ते होते, काही फक्त मग कधी जाणारे रस्ते ते तिबी डांबली होती. तर अशा परिस्थितीमध्ये बापूंनी या ठिकाणी निवडून आले आणि बापूंनी भरवी घेतली आणि या पुरंदर हायवेचं सोनं केलं बापूंनी. आज मला सगळ्यात गुंजवणी सरकार खूप करतो बापूंनी चालू केला. आज पण शेतकऱ्यांची दुःखी झाली तेव्हा काय हरकत नाही, पूर्ण धंदा पाणी देण्यासाठी ते जे ज्यांनी अडवलं होतं ती बी अडवलं घेतली होती आणि ते समोर उभं आहे आता ते त्यांनी ते पाणी दुटी दिलं की जर बापू बापूच्या काही